आज 16 मे पाहुयात आजच्या हेडलाईन्स। कराड येथे आणखी एक प्रवासी सापडला कोरोना रुग्ण। सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या गेली 129 वर। सातारकरांसाठी आनंदाची बातमी, आज 74 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह। सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 61 रुग्ण झाले कोरोनामुक्त। कराड येथील वनवास माची गेल्या 32 दिवसांपासून सील। सातारा जिल्ह्यात पुण्या मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची वाढ। जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कराड येथे केली पूर क्षेत्राची पाहणी। माजी सहकार मंत्री अभय सिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी वाहिली आदरांजली। वादळी वाऱ्याच्या पावसामुळे सातारा जिल्ह्यात 445 घरांचे नुकसान। देशभरात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढण्याची शक्यता। आषाढी वारीबाबत 31 मे नंतर निर्णय होणार। कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मधून आतापर्यंत 30 रुग्ण कोरोनामुक्त। कोरोना विरुद्धच्या लढाईत शरद पवार स्वतः मैदानात।